स्वागत आहे आपले सविताज किचनमध्ये आणि आपण आज बघणार आहोत ढाबा स्टाईल गावरान पद्धतीचा मटण रस्सा. त्याच्यासाठी आपण इथं घेतलेलं आहे 1/2 किलो मटण, अगदी स्वच्छ धुवून एकसारखे पीस करून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून मीठ टाकायचं आहे, 1/2 चमचा हळद, आणि ह्याला आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये मी जाडं मीठच वापरलेलं आहे. आपण आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून 1/2 तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे. आणि ते एक टोप गरम करायला ठेवलेलं आहे. आणि मटणालाही आता मॅरिनेट होऊन 1/2 तास झालेला आहे. आपण आता ह्या टोपामध्ये 2-3 टेबलस्पून तेल टाकायचं आहे. 1/2 किलो मटणासाठी आपण 1/2 वाटी तेल घेतलेलं आहे. त्याच्यातलंच थोडंसं तेल आपल्याला मटण शिजवण्यासाठी लागणार आहे. आता तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 कांदा बारीक कापून टाकायचा आहे. आणि ह्याच कांद्यामध्ये मटणामध्ये थोडंसं काही मांदे आलं होतं, त्याच्यामुळे एकदम बारीक पीस केलेले आहेत, ते पण ह्या कांद्यावर आपण परतून घेऊया. म्हणजे तेलाला अगदी व्यवस्थित तवंग पण येतो आणि रश्श्यावरती मस्त पांढरीशुभ्र फुलं उमटतात, त्याच्यामुळे आपण मांदे हे नेहमी तेलामध्येच परतून घ्यायचं आहे. आता कांदा जास्त लाल करायचा नाही, थोडासा परतल्यानंतर मॅरिनेट केलेलं मटण आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि मटणाला चांगलं 5 मिनिट असंच हळद आणि मिठामध्ये परतून घ्यायचं आहे. मटण आता तेलामध्ये छान परतलेलं आहे. मटणाचा पूर्ण कच्चा वास गेलेला आहे. कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला ह्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तोपर्यंत पाणी वगैरे काही ह्याच्यामध्ये टाकायचं नाही. आपण आता ह्याच्यावरती झाकण ठेवूया. आणि ह्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी ओतायचं आहे. आता हे ताटातलं पाणी गरम होईपर्यंत मध्यम गॅसवर ह्याला 4 ते 5 मिनिट आपण ह्याला शिजवून घ्यायचं आहे. आता ताटातल्या पाण्याला व्यवस्थित आदण आलेलं आहे. आपण आता हे पाणी ह्या मटणामध्ये ओतून घ्यायचं आहे. आता परत ताटामध्ये 2 ग्लास पाणी ओतायचं आहे. आणि मटणाला 10 ते 15 मिनिट आपण शिजवून घेऊया. मटण आपल्या एका साईडला शिजत आहे, तोपर्यंत आपण इथे मसाला बनवून घ्यायचा आहे. इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा किस, 1 टेबलस्पून तीळ, 4 हिरव्या वेलची आणि 1 मोठी इलायची आपण ह्याला तेल न टाकताच भाजून घ्यायचं आहे. आता ही मोठी इलायची काढून घेऊया आणि सर्व भाजायला टाकूया. आता मोठ्या इलायचीमधले फक्त दानेच ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत. थोडासा लालसर कलर आल्यानंतर ह्याला आपण काढून घेऊया. खोबरा आता व्यवस्थित भाजलेला आहे, आपण आता ह्याला काढून घेऊया. आता त्याच पॅनमध्ये आपण 1/2 किलो कांदे घेतलेले, त्याच्यामधला 1 कांदा आपण फोडणीसाठी वापरलेला आहे आणि बाकीचे उरलेले 3 कांदे उभे असे कापून घ्यायचे. आपण आता कांदा हा वाटण्यासाठी वापरायचा आहे. 1/2 वाटी तेल घेतलेलं आहे, त्याच्यामधलं थोडंसं तेल आपण कांदा भाजण्यासाठी वापरायचं आहे.
कांदा ही अगदी लालसर भाजून घ्यायचा आहे. कांदा पण आपला व्यवस्थित आता भाजून झालेला आहे, ह्याला आपण आता काढून घेऊया. आणि त्याच पॅनमध्ये एक टोमॅटो भाजून घ्यायचा. अर्धा किलोसाठी आपण एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे. त्याच्यावरती तेल वगैरे न टाकता असाच भाजून घ्यायचा. टोमॅटोही आता छान भाजून झालेला आहे. सर्वप्रथम आपण सुखा मसाला पहिला बारीक करून घेऊया. आता ह्या बारीक केलेल्या खोबऱ्यामध्ये मुठभर कोथिंबीर आणि आपण भाजून ठेवलेला कांदा आणि भाजलेला टोमॅटो आणि ह्या मसाल्याला आपण एकदम बारीक गंधासारखं वाटून घ्यायचं आहे. आणि मटणही आता व्यवस्थित शिजून तयार झालेलं आहे. आपण इथे पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये उरलेलं तेल टाकायचं आहे. तर तेलाला व्यवस्थित गरम करून घ्यायचं. तेल गरम झालेलं आहे. आपण आता त्याच्यामध्ये हे बारीक केलेलं वाटण टाकायचं आहे. वाटणाला आता आपण चांगलं ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. आणि मसाला चांगला अर्धा परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे एक टेबलस्पून घाटी मसाला, एक टेबलस्पून धना पावडर, एक टीस्पून लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, आणि एक टीस्पून गरम मसाला. आता हे मसाले पण ह्याच्यामध्ये चांगले परतून घ्यायचे. आता मसाला आपला थोडासा ड्राय झालेला आहे, तर त्याच्यामध्ये आपण हे थोडंसं हळदी मिठाचं पाणी आहे ते टाकून घ्यायचं. आणि मसाला परत चांगला परतून घ्यायचा. हळदी मिठाचं पाणी टाकून मसाला चांगला आपण परतून घ्यायचा आहे. आता मसाल्याला थोडंसं साईडने तेल सुटू लागलं, त्याच्यामध्ये आपण शिजलेलं मटण टाकायचं आहे. मसाला आता चांगला खमंग परतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण हे मटण टाकूया. मटण आणि मटणाचा पूर्ण रस आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. ह्याला आता मिक्स व्यवस्थित करून घेऊया. तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये आणखी पाणी टाकू शकता. पाणी टाकताना ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मीठ वगैरे काही टाकायचं नाही. आपण शिजायला टाकतानाच पूर्ण भाजीचं मीठ टाकलेलं, त्याच्यामुळे आता मीठ टाकायची काहीच गरज नाही. ह्याला आता 5 मिनिट आपण बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. आणि तयार झालेला आहे आपला ढाबा स्टाईल गावरान पद्धतीचा मटण रस्सा. आपण आता ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सविताज किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.